प्रातरग्निम् प्रातरिन्द्रगुम् हवामहे प्रातर्मित्रा वरुणा। नमस्कार, मी माधुरी जोशी आज पुन्हा एकदा ज्योतिष शास्त्री नितीन जोवळेकर यांच्याशी अतिशय महत्वाच्या आणि सगळ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाविषयी गप्पा मारणार आहे। एक महत्वाचा प्रश्न जिथपासून आपण सुरुवात करतोय की ज्योतिष हे शास्त्र आहे, याचं उत्तर तीन प्रकारांनी देता येईल। गुगलवरती आपण सायन्स कशाला म्हणायचं याची जर का डेफिनेशन बघितली तर ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट करता येतात, प्रयोग करता येतात आणि ज्याचं डॉक्युमेंटेशन करता येतं प्रयोगांचं, अशी एक व्याख्या दिलेली आहे। तर त्या व्याख्येला हे बसतं आहे। दुसरी गोष्ट, आपल्या देशातही याला मान्यता दिलेली आहे का, म्हणजे कायदेशीर मान्यता आहे का ज्योतिषाला? कारण अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की हे ज्योतिष काय अंधश्रद्धा कॅटेगरीत बसतं का, जादूटोणा कॅटेगरीत बसतं का? आपल्याकडे महाराष्ट्रात कायदा आहे खास करून जादूटोणाविषयी। तर मध्यंतरी एक केस झाली होती मुंबई हायकोर्टामध्ये आणि त्याच्यामध्ये अर्जदाराने असा दावा केला होता की जे मंत्रशास्त्र आहे ना, मंत्र म्हणायला परवानगी नसावी कोणालाही, रोग बरे करण्यासाठी वगैरे। आणि मग ते हायकोर्टाकडं ती केस सुप्रीम कोर्टाकडे गेली। सुप्रीम कोर्टामध्ये एक भारत देशाने, भारत सरकारने एक काय म्हणतो त्याला, ॲफिडेव्हिट दिलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हे 4000 वर्षापूर्वीचं जुनं शास्त्र आहे, म्हणजे याला कायदेशीर सुद्धा मान्यता आहे, शास्त्र म्हणून मान्यता आहे। मुख्य म्हणजे हां, म्हणजे नुसते संस्कृती कल्चर असं नाही, तर इट इज सायन्स अशा पद्धतीची मान्यता आहे। तिसरी महत्त्वाची गोष्ट, मी का ज्योतिष शिकायला लागलो ज्योतिषाला ज्योतिषशास्त्र म्हणून, मी आहे मूळचा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आणि डॉक्टर भानी पुरंदरे, डॉक्टर भानी पुरंदरे मोठे गायनोकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी शल्य कौशल्य नावाचं आत्मचरित्र लिहिलं आहे, त्याच्यामध्ये ज्योतिष विषयावरती 5 पानं लिहिलेली आहेत त्यांनी। त्यांनी स्वतः ज्योतिषाचा अभ्यास केला, खूप मोठी स्टोरी आहे ती, म्हणजे आता आपण जर का सांगायला लागलो तर त्याच्यामध्ये वेळ जाईल। पण माझं प्रेरणास्थान ते होतं की एखाद्या MBBS FRCS लंडन डॉक्टरना ज्योतिष जर का शास्त्र वाटतंय किंवा पुण्यामध्ये परिवर्तकांसारखे मोठे डॉक्टर ज्यांना स्वतः ज्योतिष शास्त्र वाटतंय, किंवा माझ्या बॅचला ज्योतिषशास्त्री परीक्षेला चिंचवडमधले काही डॉक्टर किंवा पुण्यामधले काही डॉक्टर परीक्षेला बसले होते, कोणालाही अडचण आली नाही। म्हणजे याच्यामध्ये शास्त्र आहे का अशी शंका कोणाच्याही मनामध्ये निर्माण झालेली नाही। काही लोकांना आता ती शंका निर्माण होते, त्यांचा भाग आपण सोडून देऊ। अच्छा, तर मग हे खूप जुनं शास्त्र आहे आणि याला मान्यता आहे, कायदेशीर मान्यता आहे? हा, भारतात कायदेशीर, भारत देशाने जे काही अफिडेव्हिट दिलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये, त्याच्यामध्ये असं कुठेही म्हणलेलं नाही की हे शास्त्र नाही आहे आणि आता आमचा नाईलाज आहे, लोक प्रॅक्टिस करतात करू द्या, असं काही कुठे त्याच्यामध्ये आविर्भाव दिसला नाही। त्या केसमध्ये भारत देशाने, भारत सरकारने हे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे। म्हणजे एक काय आहे, तर त्याची तात्विक बाजू आहे की त्या व्याख्येमध्ये बसतं का नाही ज्योतिष शास्त्र आहे। दुसरं आहे त्याला कायदेशीर मान्यता आहे की नाही। आणि तिसरं आहे की फक्त ज्योतिष सांगणाऱ्यांनीच ते मान्य केलं असं नाही, तर दुसऱ्या प्रोफेशनच्या लोकांनीसुद्धा ते ज्योतिष शास्त्र आहे म्हणून मान्य केलं आहे किंवा त्याच्यावरती अभ्यास केलेला आहे, त्याच्यावरती आपली प्रेडिक्शन्स दिलेली आहेत। या तिन्ही लेवलवरती हे सगळं ज्योतिषशास्त्र आहे असं मला वाटतं। खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असेल आणि ह्याला संदर्भ काही आहेत का जुने? हो, याला संदर्भ आहेत। सगळ्यात जुना संदर्भ आहे श्री रामचंद्र, काल जयंती झाली रामचंद्रांची, रामनवमी झाली, तर वाल्मिकी रामायण हे सगळ्यात जुनं रामायण आहे आणि ह्या सगळ्यात जुन्या रामायणामध्ये प्रभू रामचंद्रांची जन्मकुंडली दिलेली आहे। आणि आतापर्यंत, म्हणजे ह्या 40-50 वर्षापर्यंत या कुंडलीचा काय उपयोग करावा कधी कुणाला समजला नसेल, परंतु खूप मोठी संशोधन डॉक्टर परिवर्तकांनी केलं आणि त्यांनी त्या कुंडलीमध्ये जे ग्रह दिलेले होते ती ग्रहस्थिती कधी आली होती हे शोधून पाहिलं। पाठीमागं जात, म्हणजे समजा आता माधुरी तुझी कुंडली घेतली मी, तर तुझा जन्म 1972 सालचा आहे असं शोधता उलट येऊ शकतं। या पद्धतीने रामाच्या कुंडलीत वाल्मिकी ऋषींनी संस्कृतमध्ये लिहिलेल्या श्लोकामध्ये जे काही ग्रह दिले, ग्रहस्थिती दिलेली, आणि हे रेअर कॉम्बिनेशन असतं, हे असं रिपीट होत नाही। म्हणजे एखाद्याच्या कुंडलीतले ग्रह हे 100-200 वर्षांनी पुन्हा रिपीट होतात ते कॉम्बिनेशन, असं घडत नाही। रामाच्या कुंडलीमध्ये 5 उच्चीचे ग्रह होते,
पाच पॉवरफुल ग्रह म्हणजे त्या ग्रहांची ताकद खूप मोठी होती. सामान्य माणसाच्या जन्मकुंडली एक किंवा दोन ग्रह उच्चचे असतात, तीन असतात फार, परंतु पाच ग्रह उच्चचे असणं ही पत्रिका अद्वितीय होती. आणि त्याच्यावरून पविवर्तकांनी आधी सुरुवातीला शोधून काढलं की रामाचा जन्म हा इसवी सन पूर्व 7000 प्लस काहीतरी वर्षापूर्वी झालेला. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये रामजन्माची तारीख सुद्धा इंग्रजी तारीख दिलेली आहे, BC बिफोर क्राईस्टची जी तारीख आहे. इतका जुना संदर्भ ऑन रेकॉर्ड आहे. जर मूळचे आपण श्लोक पाहिले तर ज्योतिषशास्त्राचे 17-18 प्रवर्तक आहेत, त्याच्यामध्ये सूर्याचं नाव आहे, त्याच्यामध्ये नारदाचं नाव आहे, त्याच्यामध्ये पाराशराचं नाव आहे, त्याच्यामध्ये जेमिनीचं नाव आहे. अनेक ऋषींनी याच्यामध्ये श्लोक लिहिलेले आहेत या ज्योतिषशास्त्रामध्ये, असा जुना संदर्भ आहे. हा, त्यामुळे ह्याचा संदर्भ हे काही गेल्या 100-200 वर्षामध्ये निर्माण झालं आहे, 300 वर्षात निर्माण झालं आहे, 500 वर्षात निर्माण झालं असं नाही. तर जितके किंबहुना ह्याला वेद चक्षु म्हणलेलं आहे, ज्योतिषशास्त्राला वेद चक्षु म्हणलेलं आहे, आणि जितके वेद जुने आहेत तितकं ज्योतिषशास्त्र जुने असं म्हटलं तरी सुद्धा काही चुकीचं ठरत नाही. खूप समर्पक उत्तर तू दिलेलं आहेस. आता ज्योतिषशास्त्र शिकायचं असेल तर नक्की कशाचा अभ्यास करायचा असं पण असा संभ्रम असू शकतो, तर त्यावर तुझं काय म्हणणं? ज्योतिषाचे मुळात तीन स्कंद आहेत असं सांगितलं, सिद्धांत, संहिता आणि होरा. सिद्धांत म्हणजे हे सगळे नियम आहे, हा कुठला तरी ग्रह कुठल्या राशीत असेल तर काय फळ देईल, कुठला तरी ग्रह कुठल्या राशीत असेल तर काय फळ देईल, ह्याला म्हणायचं सिद्धांत. हे सगळे नियम आहेत आणि हे आपल्या पूर्वजांनी ऋषीमुनींनी शोधून काढलेले, त्यांच्या अभ्यासातून शोधून काढले, म्हणजे एक तार्किक भाग आहे त्याचा, तत्व म्हणून विचार करायचा आहे. दुसरा संहिता भाग आहे. संहिता म्हणजे माणसाचं भविष्य त्याच्यावरनं करायचं सांगायचं, त्याला फलज्योतिष असं म्हटलेलं आहे की हे एखाद्याची कुंडली बघायची आणि त्याच्यावरनं त्याच्या आयुष्यात काय घडतं, काय घटना घडतील त्याचं प्रिडिक्शन करायचं. हा दुसरा भाग शिकावा लागतो, म्हणजे आधी पहिल्यांदा सिद्धांत शिकावं लागतं, मग फलज्योतिष शिकावं लागतं. आणि याचा तिसरा पण भाग आहे, म्हणजे जसं व्यक्तीचं भविष्य सांगता येतं तसं देशाचं भविष्य सांगता येतं, समाजाचं सांगता येतं, त्याला होरा म्हणलेलं आहे किंवा मेदिनीय ज्योतिष असं सांगितलेलं आहे. याच्याशिवाय आणखीन गेल्या 100 वर्षामध्ये कृष्णमूर्ती पद्धती नावाची नवीन पद्धती निर्माण झाली. ती कृष्णमूर्ती नावाच्या दक्षिणेकडे मोठे ज्योतिषी होते, त्याचा अभ्यास करणं हा एक आणखीन चौथा भाग असू शकतो, ज्याच्यामुळे प्रश्नकुंडली आणखीन जबरदस्त झाली. म्हणजे सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुमच्या जन्मकुंडलीवरनं देता येत नाहीत, काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला प्रश्नकुंडलीवरनं घ्यावी लागतात. तर तो सुद्धा म्हणजे फक्त कृष्णमूर्तीने फक्त प्रश्नकुंडली स्ट्रॉंग केली असं नाही, परंतु प्रश्नकुंडली शास्त्र आपल्याकडे पूर्वी होतं, परंतु कृष्णमूर्तीने ते आणखीन जास्त लॉजिकल बनवलं असं म्हटलं तरी सुद्धा काही हरकत नाही, म्हणजे चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे एवढ्या सगळ्या बाबींचा विचार केला तर ते ज्योतिषशास्त्राचा परिपूर्ण अभ्यास होईल. मग आता एखादा ज्योतिष असा असतो की तो फक्त फलज्योतिषात म्हणजे सिद्धांत आणि फलज्योतिषाचा अभ्यास करतो, एखादा ज्योतिष असा असतो की सिद्धांत आणि होरा म्हणजे मेदिनीय म्हणजे समाजाचं भविष्य सांगण्याचा विचार करतो. आपल्याला बरेच असे ज्योतिषी दिसतील की ते फक्त समाजाचं भविष्य सांग. इंदुमती पंडित नावाच्या पूर्वी ज्योतिषी होत्या, ज्या फक्त काय म्हणू राजकीय भविष्य, मेदिनीय भविष्य, समाजाचं भविष्य जास्त करून सांगायच्या. म्हणजे त्यांच्याकडे वैयक्तिक प्रॅक्टिसला कोणी जात होते का नाही मलाही माहीत नाही, परंतु त्यांचे जे लेख यायचे तरुण भारतमध्ये यायचे, सकाळमध्ये यायचे, ते जास्त करून मेदिनीयवरती असायचे. आवाका आहे ना, आवाका आहे म्हणजे सिद्धांत जरी म्हटलं तर 12 राशी 12 ग्रह 12 स्थानं आणि 27 नक्षत्र एवढा मोठा अभ्यास आहे. त्यांची फलितं खूप मोठा अभ्यास आहे. त्यामुळे एक जन्म असं म्हटलं तर कदाचित अपुरा पडेल. सगळंच जर काही शिकायचं म्हटलं तर एक जन्मसुद्धा अपुरा आहे, एवढी मोठी या शास्त्राची व्याप्ती आहे. मध्यंतरी अजून एकाने मला प्रश्न विचारला होता, तो असा होता की याला कार्य म्हणजे हा प्रश्न एका मोठ्या माणसाने विचारला आहे, महाराष्ट्र राज्याचं नाव घेत नाही, पण कार्यकारण भाव आहे का असं विचारलं होतं. म्हणजे ही घटना घडली ही ग्रहांमुळेच घडली असं कसं सांगता येईल तुम्हाला? म्हणजे त्याच्यापाठी बघा काही कार्यकारण भाव दिसत नाही असा त्यांचा आक्षेप होता. तर पुण्यामध्ये एक फडके नावाचे ज्योतिषी आहेत, आता वयाने वृद्ध आहेत, 91 वर्षाचे. त्यांनी डेक्कन कॉलेजचे जे कुलगुरू होते किंवा प्रमुख होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक PhD मिळवले पुणे विद्यापीठातून. आणि त्याचा विषय असा होता की ग्रहांचा भौतिकावरती होणार म्हणजे पृथ्वीवरती होणारा परिणाम, म्हणजे ज्या गोष्टी मुळात हलत नाहीत. पृथ्वीवरच्या गोष्टी दगड आहे तो कशाला हलतोय, समुद्र आहे तो कशाला हलतोय. आपण असं मान्य केलेलं आहे की चंद्रामुळे समुद्राला भरती ओहोटी येते, परंतु ते सायंटिफिकली प्रूव्ह करण्याचं काम
म्हणजे यासारखे हा एक इफेक्ट झाला, चंद्राचा समुद्रावरती होणारा इफेक्ट झाला, असे अनेक इफेक्ट त्यांनी दाखवून देऊन त्याच्यावरती पी एच डी मिळवलेली आहे. त्यामुळे कार्यकारण भाव नाही असं म्हणणं हे काही बरोबर नाही. आता आक्षेप घेणाऱ्यांचे अजून दोन महत्त्वाचे आक्षेप आहेत, ते म्हणजे कुंडलीवरनं एखादा माणूस जिवंत आहे का मृत आहे ओळखता येईल का, आणि दुसरा आक्षेप असा आहे की कुंडली पाहिल्यानंतर ही स्त्रीची आहे का पुरुषाची आहे ओळखता येईल का. आणि हे दोन प्रश्न मनामध्ये धरून काही महाराष्ट्रातल्या लोकांनी पूर्वी पण प्रयत्न केला की या प्रश्नांची नीट उत्तर देता आली नाही तर आम्ही ज्योतिषशास्त्र मान्य करणार नाही. आता हे चुकीचं आहे ना, हे अत्यंत ही जी काही पद्धत आहे ही या दोन निकषावरती एखादा गोष्ट शास्त्र आहे का नाही शास्त्र कसं ठरवते, ही सुद्धा आव्हानं काही लोकांनी मान्य केलेली आहेत. आता ते मान्य करत नाहीत की त्यांनी लेखी पत्र देऊन त्यांना कळवलेलं आहे की आम्ही पाच कुंडल्या आमच्याकडे द्या, पण त्या पाच कुंडल्या अशा माणसांनी दिल्या असाव्यात की जे बेसिकली सायन्सचे विद्यार्थी आहेत, सायन्स ग्रॅज्युएट आहेत किंवा डॉक्टर्स आहेत आणि ज्योतिषशास्त्राचा पण अभ्यास केलेला आहे, अशा लोकांनी पाच कुंडल्या द्याव्यात आम्ही सांगतो. आणि हे आव्हान मान्य न करता पुन्हा पुन्हा तोच प्रश्न, कारण का तर यांच्याकडं आज प्रचार माध्यम यांच्या कंट्रोलमध्ये आहेत म्हणून ते आपलं असं प्रश्न विचारत राहतात. ठीक आहे, त्याच्याशी आज याला लोकमान्यता इतकी आहे ना, खरं सांगायचं तर जो म्हणजे असे प्रश्न विचारल्याने ज्योतिषाला मिळालेली लोकमान्यता काही कमी होत नाही आहे. आणि शेवटी लोक ज्याचा उपयोग आहे त्याच गोष्टीचा विचार करतात, विनाकारण ज्याचा उपयोग नाही त्याच्या नादाला लोक लागतील कशाला, हा एक प्रश्नसुद्धा विचारत गेला काही हरकत नाही. त्यामुळे असा जो काही कोणी प्रचार करतात तो प्रचार तितकासा बरोबर आहे असं मला वाटत नाही. आणि मला वैयक्तिक असं वाटतं की एक गाईडलाईन म्हणून नक्कीच हो गाईडलाईन हो आयुष्यात गाईडलाईन म्हणून नक्की विचार करायला पाहिजे. रोज सकाळी उठून भविष्य बघणं आणि त्यानुसार आपली असं याचं हे अपेक्षित नाही, नक्कीच नाही आहे. रोज तुम्ही पण एक गाईडलाईन म्हणून नक्कीच तुमच्या आयुष्यात याचा उपयोग होऊ शकतो. हो हो, महत्वाचे निर्णय आपण आयुष्यामध्ये घेत असू तर त्याचा गाईडलाईन म्हणून डॉक्टर भानी पुरंदरेंनी लिहिलेलं आहे की जन्मकुंडली जर का उपलब्ध असेल तर जन्मकुंडलीच्या आधाराने सगळं आयुष्याचा माहिती आयुष्य सांगता येतं हे डॉक्टर भानी पुरंदरे, म्हणजे त्यांनी नुसताच अभ्यास केला नाही तर दोन महत्वाच्या गोष्टी डॉक्टर भानी पुरंदरेंनी सांगितल्या. एक तर जन्मवेळ कुठली घ्यावी, विषय आपण कदाचित दुसऱ्या एका याच्यामध्ये घेऊ, दुसऱ्या व्हिडिओमध्ये घेऊ, जन्मवेळ कुठली घ्यावी लोकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत त्याविषयी. आणि दुसरं आहे की त्यांनी सांगितलं की कुंडलीचा उपयोग असा आहे आणि की ज्याच्याद्वारे आपल्याला माणसाचं भविष्य वर्तवता येऊ शकतं. अजून एक गोष्ट विचारावीशी वाटते ती म्हणजे कुंडली शास्त्र, हस्तसामग्री, अंकशास्त्र, रमणविद्या आणि टॅरो हे असे अनेक विषय किंवा अनेक पद्धती आहेत या ज्योतिष जाणून घेण्याच्या, तर यापैकी नक्की काय शिकावं किंवा काय अचूकतेच्या जवळ जाऊ शकतो असं थोडस. प्रत्येक पद्धत आपापल्या जागी योग्य आहे, म्हणजे मला अंकशास्त्र बरोबर नाही, टॅरो बरोबर नाही वगैरे असं काही म्हणायचं नाही. फक्त जन्माला आल्या मूल जर का म्हणजे हस्तसामुद्रिक जर का बघायचं असेल तर हात डेव्हलप झालेला असला पाहिजे, व्यक्ती वयाची थोडीशी तरी मोठी असली पाहिजे कारण हातातल्या लाईन डेव्हलप होत असतात. त्यामुळे जन्माला आल्या तुम्ही त्याचं भविष्य सांगू शकत नाही, ते फक्त कुंडलीच्या आधाराने सांगू शकतो. टॅरोमध्ये तुम्हाला कार्ड काढावं लागतं आणि ते त्याच व्यक्तीने काढावं लागतं, असे काही लिमिटेशन्स आहेत. अंकशास्त्रामध्ये सुद्धा काही लिमिटेशन्स आहेत पण याची कॉम्बिनेशन चांगली होऊ शकतात. म्हणजे मला असं म्हणायचं नाही की हे बाकीचे तीन चार ज्या गोष्टी आहेत ते बोगस आहेत असं अजिबात मला म्हणायचं नाही, परंतु काय म्हणून संपूर्ण शास्त्र असं म्हणून जर का एखादी गोष्टी कुठली आहे तर मला विचारलं तर मी म्हणेल की कुंडलीच्या द्वारे जे भविष्य वर्तवलं जातं ते त्यातल्या त्यात संपूर्ण आहे, म्हणजे त्याला सबस्टिट्यूट असं काही नाही आहे. अगदी लहान वयापासून ते कोणाचंही भविष्य पाहू शकतो किंवा त्यांच्या आयुष्यातल्या काही घटनांचा वेध घेऊ शकतो, तर ते कुंडलीवरनं जास्त सोपं जातं. कारण का आता हार्ट डेव्हलप व्हायला वेळ लागतो, टॅरोला प्रश्न विचारला लागतो, प्रश्न कुंडलीला प्रश्न विचारला तुमच्या मनात यावा लागतो, लहान मुलं कुठला प्रश्न विचारतात पण, असे काही लिमिटेशन्स आहेत. त्यामुळे ती लिमिटेशन्स आपण लक्षात घेतली पाहिजे. एवढं तुम्हाला खूप छान माहिती मिळालेली आहे. तुम्हाला असं वाटतं की सगळ्यांनी हा व्हिडिओ जरूर पाहावा आणि नक्षत्र प्रकाश हा चॅनल सबस्क्राईब करावा जास्तीत जास्त लोकांनी, आणि चांगल्या पद्धतीने ज्योतिषशास्त्राकडून काय गायडन्स घेता येईल याचा विचार करावा. आणि आपल्या मागच्या व्हिडिओला पण लोकांनी खूप
उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. हो मी सुद्धा धन्यवाद म्हणतो. अजून त्याच घेऊन लवकरच भेटू. धन्यवाद धन्यवाद.